शहरातील श्री रामकृष्ण मिशन आश्रम मध्ये आश्रमचे सचिव आत्म परमानंदजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की येत्या 7 फेब्रुवारी पासून 9 फेब्रुवारी पर्यंत श्री रामकृष्ण मिशन आश्रमचा 16वा वार्षिक महोत्सव साजरा केला जाणार असून 3 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आत्म परमानंदजी महाराजांनी दिली आहे. सगळ्या या 2 सगळ्या कार्यक्रमांना सगळ्यांनी यायचं, सगळ्याचं निमंत्रण, सगळ्यांना निःशुल्क सगळे कार्यक्रम आहेत, सगळ्यांनी यायचं. ठिकाण ठिकाण वेळ सांगा. ठिकाण रामकृष्ण मिशन आश्रम किल्ला बेळगाव. किती वर्षापासून केलं जात हे? 16वा आहे हा वार्षिकोत्सव, 16वा तेव्हापासून चालू आहे. 2004 मंदिराचं उद्घाटन झालं तेव्हापासून चालू आहे. यावर्षी काय विशेष असं काय? यावर्षी विशेष काही नाही, प्रत्येक वर्षात जेव्हा उत्सव होतो त्याचप्रमाणे, प्रतिवर्षाप्रमाणे सालाबादप्रमाणे. हा कार्यक्रम ठेवायचा उद्देश काय? श्रीरामकृष्ण मा शारदा स्वामीजींचे विचार लोकांपर्यंत पोचा, त्यामुळे लोकांचं चारित्र्य निर्माण होतं, स्मृती निर्माणाचा प्रयत्न आहे. लोकांमधून सद्विचार पोचावे, त्यांना लोकांचं जीवन आनंदी व्हावं, देशाचा उद्धार व्हावा आहेच, बाकी काही नाही. येत्या शुक्रवारपासून युवा अधिवेशन, शिक्षक अधिवेशन व भक्त संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबद्दल अधिक माहिती मोक्षानंदजी महाराजांनी पत्रकार परिषदेत दिली. इदु ई पत्रिका गोष्ठियन्नु ಕರೆದಿರುವಂತ ಉದ್ದೇಶ ಆಶ್ರಮದ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವದ ಸಂಬಂಧವಾಗಿ ಅನೇಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಆಯೋಜಿಸಿದ್ವಿ. ಯುವ ಸಮ್ಮೇಳನ, ಶಿಕ್ಷಕರ ಸಮಾವೇಶ ಮತ್ತು ಭಕ್ತ ಸಮ್ಮೇಳನ, ಮತ್ತು ಸಾಯಂಕಾಲ 8ನೇ ತಾರೀಕು ಸಾಯಂಕಾಲ, 9ನೇ ತಾರೀಕು ಸಾಯಂಕಾಲ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು. ಅದರಲ್ಲಿ 8ನೇ ತಾರೀಕು ಯಕ್ಷಗಾನ, 9ನೇ ತಾರೀಕು ಶ್ರೀರಾಮಕೃಷ್ಣ ಚರಿತಂ ನೃತ್ಯ ರೂಪಕ ಎಂಬ ವಿಷಯದ ಮೇಲೆ ಒಂದು ನೃತ್ಯ ರೂಪಕ ಇದೆ, ಡ್ಯಾನ್ಸ್ ಡ್ರಾಮಾ ಇದೆ. ಅಂದರೆ ಯುವ ಸಮ್ಮೇಳನದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 1000 ಜನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಶಿಕ್ಷಕರ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಅದು ಯುವ ಸಮ್ಮೇಳನ 7ನೇ ತಾರೀಕು ಇರುತ್ತೆ, 7ನೇ ತಾರೀಕು ಫೆಬ್ರವರಿ. 8ನೇ ತಾರೀಕು ಶಿಕ್ಷಕರ ಸಮಾವೇಶ, ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು 800 ಜನ ಶಿಕ್ಷಕರು ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಬೆಳಗಾವಿಯ ವಿವಿಧ ಭಾಗಗಳಿಂದ ಶಿಕ್ಷಕರು ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಭಕ್ತ ಸಮ್ಮೇಳನ 9ನೇ ತಾರೀಕು, ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಜನ ಸಾರ್ವಜನಿಕರು, ಸುಮಾರು 800 ಜನ ಭಕ್ತರು ಭಾಗವಹಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಈ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳ ಉದ್ದೇಶ ರಾಮಕೃಷ್ಣ, ಶ್ರೀ ಶಾರದಾದೇವಿ ಮತ್ತು ಸ್ವಾಮಿ ವಿವೇಕಾನಂದರ ಜೀವನ ಸಂದೇಶಗಳನ್ನ, ವೇದಾಂತದ ಸಂದೇಶಗಳನ್ನ, ಭಾರತೀಯ ಪರಂಪರೆಯನ್ನು ಜನರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಬಿತ್ತೋದು, ತನ್ಮೂಲಕ ಶ್ರೇಷ್ಠ ವ್ಯಕ್ತಿತ್ವವನ್ನು ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸುಖ ಶಾಂತಿಯ ಸಮಾಜವನ್ನು ಕಟ್ಟೋದರಲ್ಲಿ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆಂಬುದು ನಮ್ಮ ಆಶಯ. ಶ್ರೀ ರಾಮಕೃಷ್ಣ ಮಿಷನ್ ಆಶ್ರಮ 16ವ್ಯಾ ವಾರ್ಷಿಕೋತ್ಸವ ಮಧ್ಯೆ ನಾಗರಿಕಾನಿ ಸಹಭಾಗ ಘೇಣ್ಯಾಚೆ ಆವಾಹನ ಯಾವೇಳಿ ಕರೆಣ್ಯಾತ್ ಆಲೆ. ಯಾವೇಳಿ ಯಾ ಪತ್ರಕಾರ ಪರಿಷದೇತ್ ಮುಕ್ತಿವ್ರತಾನಂದಜಿ ಮಹಾರಾಜ್ ವ ಅನೇಕ ಪ್ರಮುಖ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತೆ.